नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली भाजपवर जोरदार टीका. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन. पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या शुभ हस्ते पौर्णिमेचे झाले जलपूजन. आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली पूरग्रस्तांना भेट. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात सुरू झाली आहे. या यात्रेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी या ठिकाणावरून झाला असून याशिवाय स्वराज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. या शिवस्वराज्य यात्रेचं ज्यांच्याकडे प्रामुख्याने नेतृत्व आहे ते अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गतीबाबत बोलताना जाणाऱ्यांचा विचार करण्याची गरज पडत नाही, कारण भिंतीवरच्या 4 विटा पडल्याने काही फरक पडत नाही, कारण खालच्या विटा मजबूत असल्याचं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. जाणाऱ्यांचा विचार करायची गरज पडत नाही, भिंत उभी असती, भितडावरच्या वरच्या 4 विटा पडल्या म्हणून भिंत पडली कोण म्हणत नाही. जोपर्यंत खालच्या विटा मजबूत आहे तोपर्यंत पुन्हा भिंत बांधता येते. आणि ही खालची वीट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमच्या सारखा सच्चा कार्यकर्ता आहे. आणि जोपर्यंत ही वीट मजबूत आहे तोपर्यंत फरक पडत नाही. शिवनेरी किल्ल्यावर जाताना या किल्ल्याच्या संदर्भात असं आपण काय म्हणतो, कोणीतरी म्हणालंय की बुरुज ढासळत चालले. त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, नम्रपणे, अहो एखाद दुसरा बुरुज ढासळला म्हणून किल्ला कधी पडत नसतो, छाताळाचा कोट करून लढणारा मावळा कधी माग हटत नसतो. आणि या भावनेनं आता पुढे जायचं. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात महापुराची परिस्थिती असताना भाजपचे मंत्री मात्र नाचत आहेत, हे नाचण्याचं काम तुमचं नाही, ते नाचांचं आहे. तसंच भाजप शिवसेना 220 ते 250 जागा जिंकायच्या असे सांगत असलं तरी आपलं टार्गेट 175 जागा जिंकून आणायचं हे टार्गेट आहे आणि आपली ही धमक आहे असं अजित पवार म्हणाले. आज काही लोक पाणी एवढं आले आणि काही मंत्री काल रात्री नाचत होते. अरे ते पाणी आलेलं बघा, नाचता काय? नाचायचा कार्यक्रम नाचणारे करतील, तुमचं काम लोकांना मदत करणारे, नाचायचं काम तुमचं नाही. मी खोटं बोलत नाही, टीव्हीला बघितलं का नाही काय चाललंय? हा बघा, सगळी नावं तोंड पाठ. ते आमचं चिन्ह तोंडपाठ ठेवा म्हणजे झालं. हे किती 220 250 चा आकडा काढत असले तर काय, त्या आकड्याला काही अर्थ नाही. आपला आकडा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यात आघाडीचं सरकार आणायचं आणि 175 जागा आपण निवडून आणायच्या. आपण आणू शकतो तेवढी आणि धमक आणि ताकद आपल्यामध्ये आहे. तर या शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 2-4 लोक फुटली असली तरी ज्यांच्यात दम नाही ते आधीच मनाने पराभूत झालेत, अशी लोक फुटल्याने आम्हाला कधीच फरक पडत नाही असं जयंत पाटील यांनी वक्तव्य केलंय. राष्ट्रपतींच्या जन्मस्थानाहून ती माती डोक्याला लावून कपाळाला लावून त्या मातीचा आशीर्वाद घेऊन आम्ही महाराष्ट्रात सुरू करतोय. आज महाराष्ट्रभर आमचे काही 2-4 जण फुटले म्हणून महाराष्ट्रात लोक सांगायला लागले आता हे फुटलं ते फुटलं ते फुटलं. कोण फुटत? ज्याच्यात दम नाही, जो मनानं आधीच पराभूत झालेला आहे, असली लोक फुटली तर महाराष्ट्रात कधी आम्हाला चिंता नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात देखील असेच फितूर निघाले, फितुरी झाली, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी फितुरांना काय शासन केलं हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. ते शासन पुन्हा एकदा आपलं राज्य आल्यावर अशा फितुरांच्या बाबतीत होईलच, त्यात काही चिंता बाळगू नका. तर या यात्रेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवनेरीची माती ही पवित्र असून महाराष्ट्रातलं हे सरकार घालवण्याची ताकद फक्त या मातीत असून राज्यात रयतेचं राज्य यावं यासाठी आमची शिवस्वराज्य यात्रा असल्याचं मुंडे यांनी म्हटलंय. आजपासून शिवस्वराज्य यात्रा निघणार. पहिली सभा शिवनेरीच्या पायथ्याला, 1 महिनाभर शिवस्वराज्य यात्रा संबंध महाराष्ट्रात जाणार. एक एक शिवनेरीची पायरी चढत एक एक चिंता आमच्या मनामध्ये येत होती.
शिवाईंचं दर्शन घेतलं, अभिषेक घातला, आशीर्वाद घेतला आणि छत्रपतींच्या जन्म ठिकाणी नतमस्तक होऊन तिथली माती आम्ही सर्वांनी कपाळी लावली आणि एकच संकल्प सोडला कि महाराष्ट्रातलं हे दळभद्री सरकार जे जनतेच्या विरोधात आहे ते घालवण्याचं यश हे जर कुठल्या मातीत असेल तर त्या शिवनेरेच्या मातीत आहे आणि ती माती आम्ही कपाळाला लावली. आज दोन वेगवेगळ्या यात्रा सत्ता पक्षाच्या चालू आहेत. एक महाधनादेश यात्रा, महाजनादेश यात्रा चालू आहे. एक जन आशीर्वाद चालू आहे. गडावरून खाली उतरत असताना काही वाहिन्याच्या प्रतिनिधीने आम्हाला प्रश्न विचारला कि बोले तुमची ही शिवस्वराज्य यात्रा कशासाठी आहे, याच्या पाठीमाग कारण का? मी म्हणलं आमची ही शिवस्वराज्य यात्रा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाची माती कपाळी लावून या महाराष्ट्रात रयतेचं राज्य यावं याच्यासाठी आहे. मग ते म्हणले राज्याचे मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढतात ती कशासाठी आहे? मी उत्तर दिलं की महाजनादेश यात्रा जी मुख्यमंत्र्याची चालू आहे त्या चालू मुख्यमंत्र्याची चालूचा अर्थ वेगळा घेऊ नका. मीच चालू मुख्यमंत्री राहणार आहे हे महाराष्ट्रात सांगायला ही जनादेश यात्रा काढलेली आहे. या शिवस्वराज्य यात्रेत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून चाललेल्या आमदारांचा कवितांमधनं चांगला समाचार घेतलाय. या सभेत भुजबळांनी आता ताकदीने लढण्याची गरज असल्याचं म्हटलंय. विचार करायला पाहिजे, अशा वेळेला मजबूतीने उभं राहावं लागेल, तोंड द्यावं लागेल. काही लोक जातात, ठीक आहे जाऊ द्या, मला एखादं फार चांगलं लोक पाठवलं, वळून कुणी पाहिलं नाही म्हणून मा रानावरच्या चाफ्याच काही अडलं नाही, वळून कुणी पाहिलं नाही म्हणून मा रानावरच्या चाफ्याच काही अडलं नाही. शेवटी पानांनी ही साथ सोडली, शेवटी पानांनी ही साथ सोडली, पण पठ्ठ्यानं बहरणं काही सोडलं नाही. पानं म्हणून म्हणतात काही जाते काही, पण खरं मजबूत असलेला हा ताफा परत फुलल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा. त्यासाठी यश मिळणार, हर कामयाबी पर आपका नाम होगा, हर कामयाबी पर आपका नाम होगा, आपके हर कदम पर दुनिया का सलाम होगा. मुश्किलों का सामना हिम्मत से करना, एक दिन वक्त भी आपका गुलाम होगा. झाल्याशिवाय राहणार ना, पण आपण त्यासाठी मजबूतीनं उभं राहिलं पाहिजे. आम्ही काय आम असं झालं नंतर काय रडू रडून काय रडायचं नाही, लढायला शिकाराव. आणि तुम्ही या परिसरामध्ये छत्रपतींचा जन्म झाला आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सध्या सुरू असलेली गळती रोखण्यात शिवस्वराज्य यात्रा किती यशस्वी होते आणि आमदारांचं मनोधैर्य वाढवण्यात किती महत्वाची ठरते हे पाहणं आता येत्या काळात महत्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, जुन्नर. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालंय. छातीत वेदना होत असल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्या 67 वर्षाच्या होत्या. मोदी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून त्या काम करताना स्वराज यांनी त्यांच्या कामानं छाप पाडली होती. त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय पंडित वसंत काटगे यांनी. आपलं भारत सरकार जगाच्या पाठीवर सर्व देशातून एक संस्कृतचं महासंमेलन
ज्याला विश्व संस्कृत संमेलनम असं नाव आहे, हे भारतातही घेतं, भारताच्या बाहेरही ठिकठिकाणी घेतं. आता माझं वय 89 संपून 90 चालू होईल आणि माझ्या संस्कृत कामाची 60 वर्ष 2012 साली येऊन नरेंद्र मोदी त्यावेळी मुख्यमंत्री गुजरातचे होते, त्यांनी 60 साजरी केली माझ्या संस्कृत कामाची. मी शारदा नावाची ही जी संस्कृत पत्रिका चालवतो ती आता 60 वर्षाची झालेली आहे आणि भारतामध्ये जसे मी याचे संस्कृतचे प्रति महिन्याला पाक्षिक म्हणून सुरुवात केली, आता दर महिन्याला त्याचे अंक जे निघतात ते जगात जिथं जिथं विश्व संस्कृत संमेलनं होतात, मग वाराणसीत झालं, दिल्लीत झालं, बँकॉकला झालं, अमेरिकेत झालं, त्या त्या ठिकाणी जाऊन ह्याचं मी संमेलनाचे जेवढे दिवस तितके दिवस दैनिक करतो. पहिला प्रयोग मी 1984 फिलाडेल्फियाला अमेरिकेत जे विश्व संमेलन झालं तिथं जाऊन ही शारदा मी 4 दिवस दैनिक काढली आणि हाच प्रयोग 2015 या दिवशी 16वं विश्व संस्कृत संमेलन इथं म्हटलं आहे, अद्य 16 विश्व संस्कृत संमेलनस्य उद्घाटिका भारत परराष्ट्र मंत्रिणी माननीय सुषमा स्वराज, हे याचं शीर्षक आहे पहिल्या पानावर आणि सचित्र मी हे प्रकाशित केलं त्या दिवशी. आणि सांगायला मला अतिशय आनंद वाटतो की आपल्या मंत्रिमंडळापैकी त्यावेळच्या इतकं सुंदर संस्कृत, प्राकृतिक संस्कृत, मधुर संस्कृत बोलणारा दुसरा मंत्री अगर मंत्रिणी मी पाहिली नाही. त्या ठिकाणी उद्घाटनाचं भाषण त्यांचं होतं आणि अद्य 16 विश्व संस्कृत संमेलनस्य उद्घाटिका भारत परराष्ट्र मंत्रिणी सुषमा स्वराज महोदया प्रातः 9 समये ससमारोहम उद्घाटयिष्यति संस्कृत भाषा भाषणेन 16 विश्व संस्कृत संमेलनाधिवेशन. हे मी पहिल्या दिवशी काढलेलं अंक आहे आणि त्या ठिकाणी त्या सुषमा स्वराजनी इतकं सुंदर संस्कृत भाषण केलं, दुसऱ्या दिवशी छापून मी त्यांच्या ते हातात दिलं आणि मग त्यांच्याशी माझा जो संवाद भाषण झालं ते सुद्धा सुंदर संस्कृतमध्येच झालं. इतकं अस्खलित संस्कृत बोलणारी दुसरी व्यक्ती मी मंत्रिमंडळात तेव्हाही पाहिली नव्हती आणि त्यानंतर अजूनही पाहिली नाही. तेव्हा या वयींची परराष्ट्र मंत्री म्हणून जेवढी आपल्या जगाला ओळख आहे त्याच्या मुळाशी त्या संस्कृत पंडिता होत्या आणि संस्कृत घेऊन त्यांनी पदवी घेतली होती. तेव्हा त्यांच्या पदवी अभ्यासक्रमाचा विषय त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात संस्कृत होता ते बहुतेकांना माहितीच नाही. म्हणून परराष्ट्र मंत्रालयाच्या कारभारात संस्कृतचा ठसा उमटवण्याचं काम आणि आम्ही त्याने विनंती केली की तुम्ही ते राजदूत नेमता देशोदेशी. आणि एक मी आठवण अशी ऐकवली, थोडी ती कटू आठवण आहे, की राजेंद्र प्रसाद पहिले राष्ट्रपती आपलं एक शिष्टमंडळ घेऊन रशियाच्या भेटीला गेले होते. त्यावेळी त्यांचं स्वागत, ज्याचं रशियन नाव प्रोफेसर कॉलिनोव असं होतं, त्यांनी कल्याण मित्रम असं नाव घेतलं आणि आमच्या राजेंद्रबाबूंचं राष्ट्रपतीचं स्वागत त्यांनी संस्कृत भाषणाने केलं. परंतु दुर्दैवाने राष्ट्रपतींच्याबरोबर जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यातला एकही संस्कृत बोलणारा कोणी नव्हता. मी शारदेतून त्याच्यावर कडाडून टीका करून यापुढं तुमच्या अशा शिष्टमंडळात संस्कृतची माणसं जातील आणि संस्कृत भाषण झालं तर त्याला संस्कृत उत्तर दिलं जाईल अशी काळजी घ्या म्हणून जे मी सांगितलं होतं त्याचं फलित मला स्वतः परराष्ट्र मंत्रीच सुंदर संस्कृतमध्ये त्या ठिकाणी बोलतात. नुसतं भाषण वाचून नाही, त्यांचा माझा संवाद जो झाला तो सुद्धा सुंदर संस्कृतमध्ये झाला. त्यांची सभ्यता, सौजन्य आणि संस्कृत प्रेम मला ते अनुभवायला 4 वर्षे मिळालं तेव्हा मी
मनामध्ये अतिशय सुखावलो की ह्या जी मंडळी निवडतील परराष्ट्रामध्ये भारताचे दूत म्हणून, त्यांना संस्कृत येते की नाही याची त्या काळजी घेतील आणि तशा त्या घेत असत अशी माझी माहिती आहे. त्यामुळे मला धक्काच पहाटे जेव्हा मी 4 वाजता पहिल्यांदाचा मोबाईलवर आणि नंतर दूरदर्शनवर बघितलं, त्या संस्कृतीचा एक फार मोठा आधार दिल्लीतला आपला नाहीसा झालेला आहे अशी मला खंत वाटली. आणि त्यांनी केलेल्या कामाला या निमित्ताने माझी आदरांजली व्हायला मला मिळते एवढं मला बरं वाटतं. इतर मंत्र्यांनी अशीच त्यांची गादी चालवावी आणि जिथं जिथं संस्कृत बोलणं शक्य असेल तिथं त्यांनी संस्कृत बोलत राहावं अशी माझी या निमित्ताने अपेक्षा आहे. पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या मावळातील पवना धरणावर महापौर राहुल जाधव यांच्या शुभहस्ते पवनामाईचं जलपूजन करण्यात आलंय. सपत्नीक महापौरांनी पवनामाईची पूजा केली. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसे गटनेते सचिन चिखले आदी मान्यवर उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणारे पवना धरण यंदा लवकरच भरले. आठवड्याभरापूर्वीच धरण 100% भरल्यामुळे धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. रविवारपासून तर पिंपरी चिंचवड शहराला पुराचा मोठा फटका देखील बसला होता. आज बुधवारपासून महापौरांनी जलपूजन करून शहरात होत असलेली पाणी कपा देखील रद्द केली आहे. महापौरांच्या आदेशानंतर शहराचा दररोज पाणीपुरवठा आता केला जाणार आहे. आज पवनामाईचं पूजन केलेलं आहे. आम्ही सर्वजण अतिशय आनंदामध्ये पवनामाईचं पूजन केलं. वर्षानुवर्ष पवनामाईने पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवली आहे, त्यामुळे आज 100% पवनामाई भरल्यानंतर आज पूजन करताना जो आनंद मिळाला तो वेगळाच आहे. नक्कीच पिंपरी चिंचवड शहरवासियांना 83 दिवस दिवसाआड पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागलेला आहे. परंतु आता येथून पुढच्या काळात म्हणजे आजपासूनच पिंपरी चिंचवडकरांना सुरळीत व्यवस्थित आणि नियोजनबद्ध रोजची रोज पाणीपुरवठा होईल त्यासाठी म्हणून पाणीपुरवठा विभागाला सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्या पद्धतीनं चांगलं नियोजनबद्ध पाणी पिंपरी चिंचवडकरांना स्वच्छ सुंदर निर्मळ पवनामाईचं पाणी इथून पुढच्या काळात मिळणार आहे. गेले 15 ते 20 दिवसापासून जोरदार मुसळधार पाऊस आहे शहरामध्ये. पाणी टंचाईला भीषण शहर सामोरे जात आहे. परंतु वेळोवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, इतर विविध पक्षांनी, सर्व पक्षांनी मिळून, महापौर असतील, आयुक्त असतील, त्यांना वेळोवेळी निवेदन दिले. शहरातील नागरिकांचे प्रचंड फोन की रेग्युलर पाणी करा, धरण भरलेलं आहे, रस्त्यावर पाणी आहे, याची कुठेतरी दखल महापौरांनी नक्कीच घ्यायला पाहिजे होती. पत्रकार बंधू या ठिकाणी आलेले आहेत आणि आज या ठिकाणी पवनामाईचं पूजन केल्यानंतर आजपासून या पिंपरी चिंचवड शहराला नियमित पाणीपुरवठा होणार आहे. खरं तर सर्व शहरासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. मी पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं आमच्या मागणीला कुठेतरी न्याय भेटला आहे अशी आम्ही अपेक्षा करतो. नाही खरं तर इथं येऊन पाणी पण करायची होती, पूजन करायचं होतं. धरण भरल्यानंतर पूजन करणं गरजेचं आहे, कारण वर्षानुवर्ष आपल्याला या धरणातूनच पाणीपुरवठा होतो. एकदा धरण फुल भरल्यानंतर पूजा करून पाणी सोडण्याचा हा जो दरवर्षीचा नियम आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी येऊन प्रत्यक्षात पिंपरी चिंचवड आणि मावळला जे पाणीपुरवठा केला जातो त्या आज आपण इथं पवना धरणावर आहोत. पवना धरणाचा 100% जलसाठा झालेला आहे आणि पाण्याचा विसर्ग देखील सुरू आहे. मात्र प्रश्न होता की 24 तास पाणीपुरवठा नागरिकांना होत नव्हता आणि यावरून बरेच टीकास्त्र सुरू होते महापौरांवर. जलपूजन केल्यानंतरच 24 तास पाण्याचा संकल्प जसा महापौरांनी घेतला होता आणि आज तो संकल्प पूर्ण करण्यात आला. महापौरांनी पवना धरणाच्या पाण्याचं जलपूजन करण्यात आलं आणि त्यानंतर आता हा पाणीपुरवठा जो हा सुरळीत करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवडकरांना असो किंवा मावळवासियांना असो, आता 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे. पवना धरण आपण बघू शकता मोठ्या प्रमाणावर इथं जलसाठा आपल्याला दिसून येतो आहे. मागील कित्येक दिवसांपासून पाऊस जो आहे तो या धरण क्षेत्रात खूप जोरदार होतो आहे आणि पवना धरण जे आता 96%च्या वर भरलेलं आहे, त्यामुळे आज जलपूजा करण्यात आली महापौरांच्या हस्ते आणि आता हा पाणीपुरवठा जो शहरवासियांना महापौरांकडून देण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचासह मोहन दुबे, दिनमान न्यूज. पिंपरी चिंचवड असो की महाराष्ट्रात कुठेही पुराचं पाणी नागरी वस्तीत येणारी निश्चित ठिकाणे आहेत, तेथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे असं मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. सांगवी पिंपळे निलक येथील पूरग्रस्त भागाला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली आणि नागरिकांची विचारपूस केली आहे. यावेळी कामगार राज्यमंत्री बाळा भेकडे, महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, जिल्हाधिकारी नवल किशोराम, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी त्यांच्यासोबत उपस्थित होते.
दरवर्षी जर ठराविक भागात पुराचं पाणी येत असेल आणि नागरी वस्तीत त्या पाण्याचा शिरकाव होत असल्यास त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे असं पाटील म्हणालेत. शक्य त्या ठिकाणी संरक्षण भिंत उभी केली पाहिजे. पूरबाधितांना सर्वप्रथम सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं पाहिजे. त्या ठिकाणी आवश्यक सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत. पाणी ओसरल्यानंतर हे नागरिक आपल्या घरी जातील तेव्हा त्यांचं नुकसान झालं अशांच्या घरांचे पंचनामे केले पाहिजेत. वारंवार पाणी येणाऱ्या भागात आवश्यक ती उपाययोजना केली जाईल असं आश्वासन देखील पाटलांनी दिलंय. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. संगीत सूर्य डॉक्टर वसंतराव देशपांडे यांची जन्मशताब्दी वर्ष आणि 36व्या पुण्यतिथी निमित्ताने डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या कलात्मक व्यक्तिमत्वाचा आढावा घेणारा डॉक्टर वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी महोत्सव 2019 हा दृकश्राव्य कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात येणार आहे. 2 मे 2019 पासून डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले असून त्यांना मानवंदना देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच कार्यक्रमाच्या पूर्वार्धात संगीत सूर्य डॉक्टर वसंतराव देशपांडे ही पुस्तक, त्याचप्रमाणे 13 संगीत नाटकांवर आधारित कथामय नाट्यसंगीत आणि नाट्यसंगीतांच्या विविध पैलूंवर आधारित बहुआयामी नाट्यसंगीत अशा 3 पुस्तकांचं प्रकाशनही होणार आहे. त्यांची 36वी पुण्यतिथी आहे आणि त्यांची जन्मशताब्दी आता सुरू झालेली आहे, कारण त्यांचा जन्म 2 मे 1920 आहे. आता ती शताब्दी सुरू झालेली आहे, त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आहे. आणि याच सुमारास याच कार्यक्रमाच्या अंतर्गत मी डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर संगीत सूर्य हे पुस्तक लिहिलं आहे, त्याचं प्रकाशन त्या दिवशी आहे. आणि कथामय नाट्यसंगीत हे एक पुस्तक आहे, म्हणजे संगीत 13 संगीत नाटकावर लिहिलेलं ते पुस्तक आहे. नंतर बहुआयामी नाट्यसंगीत असे प्रोग्राम आहेत ते सगळे, तर त्याचंही प्रकाशन त्या दिवशी आहे. बाबासाहेब पुरंदरे अध्यक्ष आहेत या समारंभाचे आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर हे प्रमुख पाहुणे आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी स्वतःला सिद्ध केले अशा महिला खेळाडूंची कामगिरी ही इतर महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी असते असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातील सहकारनगर येथील ब्लेड्स ऑफ ग्लोरी या क्रिकेट संग्रहालयाला त्यांनी आज भेट दिली आहे. यावेळी खास महिला क्रिकेटपटूंना समर्पित विभागाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ब्लेड्स ऑफ ग्लोरीचे संस्थापक रोहन पाटे, उषा काकडे, अमृता पाटे आदी उपस्थित होते. नेहमी कला आणि फॅशन विश्वात रमणाऱ्या अमृता फडणवीस आज क्रिकेट विश्वातही तेवढ्याच रमल्या होत्या. संग्रहालय पाहताना त्यांच्याकडनं येणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आठवणींनी त्यांना या क्षेत्राची बरीच माहिती असल्याची जाणीव उपस्थितांना करून दिली आहे. खास महिला क्रिकेटपटूंसाठी समर्पित असणाऱ्या या विभागात सध्या भारताच्या विविध आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंचे वन डे टी शर्ट्स लावण्यात आले आहेत. यात झुलून गोस्वामी, राजश्री गायकवाड, जेमिना डॉड्रॉग्स, पूनम यादव, दीप्ती शर्मा, एकता बिष्टा आदींचा समावेश आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या 2 तपापासून विद्यार्थ्यांकडनं आपत्ती व्यवस्थापनासाठी जमा केलेली 9 कोटी रुपये रक्कम खर्च केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र उशिरा का होईना विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठात स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. 1995 पासून विद्यापीठाच्या तिजोरीत पडून असलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम अखेर चांगल्या कामासाठी कारणी लागणार आहेत. राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांकडनं आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येकी 10 रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडनं 10 रुपये रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे राज्यातील प्रत्येक विद्यापीठाकडे कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे 9 कोटी रुपये पडून आहेत. मात्र आव्हानसारख्या शिबिरांचं आयोजन करून 1200 विद्यार्थ्यांना कमी अधिक प्रमाणात आपत्ती व्यवस्थापनाविषयी प्रशिक्षण देण्यापलीकडे पुणे विद्यापीठाने काहीही केलं नाही. परंतु विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांच्या सूचनेनुसार विद्यापीठात आता आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला जाणार आहे. लाइफ स्कूल फाउंडेशनच्या कीप मूव्हिंग मूव्हमेंट उपक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या आणि सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना नव्या कोऱ्या मर्सिडीज बेंझमध्ये सफर घडवून आणण्यात येणार आहे. तसेच यावेळी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान देखील केला जाणार आहे अशी माहिती राज मुछाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पुणे शहरातील महापालिकेच्या शाळेतील सर्वोत्तम 45 मुलांची निवड करण्यात आली असून तब्बल 1 तास या गाडीतून फिरण्याचा आनंद विद्यार्थी घेणार असून जगातील सर्वोत्तम गाडीमधून फिरण्याचा आनंद घेत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळावं या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. लाईफ स्कूल आणि कीप मूव्हमेंटतर्फे कीप मूव्हिंग मूव्हमेंटतर्फे 45 महानगरपालिकेतील उत्कृष्ट प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मर्सडीज राईडची सफर आम्ही घडवणार आहोत.
प्रत्येक वर्षी हा उपक्रम लाईफ स्कूल तर्फे आणि कीप मूव्हमेंट तर्फे राबवला जातो. याही वर्षी तो 10 ऑगस्ट रोजी मर्सिडीज बेंझचे शोरूमचे मालक बीयू भंडारींच्या संयुक्तिक विद्यमाने हा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. पावसामुळे इतरत्र कामे थंडावत असली तरी महामेट्रो कंपनीचं मेट्रो मार्ग तयार करण्याचं काम मात्र भर पावसात देखील तेही रात्री 12 ते पहाटे 5 या वेळेत असते. पहाटे सकाळी यंत्र रस्त्यावरनं हलवून रस्ता मोकळा केला जातोय. वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी हे काम रात्री करण्यात येत आहे. वणास ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी चिंचवड या 31 किलोमीटरच्या मार्गाच्या कामाचे 4 भाग केले आहेत. त्यातील वणास ते सिव्हिल कोर्ट आणि सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड, बोपोडी ते बोपिडी ते रेंज हिल कॉर्नर असे 2 भाग करण्यात आलेत. पावसाच्या तडाख्यात शहरभरातील रस्त्यांच्या कामाचा दर्जा उघड झाला असून जागोजागी खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. महापालिकेच्या दर्जेदार कामाचा नमुने असलेले खड्डे सुद्धा तेवढेच महाग ठरत असताना पाहायला मिळत आहेत. पालिकेने पावसाळ्यात ही खड्डे बुजवण्यासाठी आणलेल्या केमिकल्सयुक्त काँक्रीटचा फज्जा उडाला असून पाण्यासोबतच करदात्या पुणेकरांचाही पैसा खड्ड्यामध्ये जिरू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण अद्याप ही 1,00,000 रुपये खर्च करून देखील खड्डे रस्त्यावर आहेत आणि पालिका अजून किती खड्ड्यांसाठी पैसा जिरवणार असा प्रश्न आता पुणेकरांना पडतोय. पिंपरी चिंचवड शहरातील महापौर पुन्हा एकदा चर्चेत आले. पवना धरणाच्या जलपूजनानंतर महापौरांनी चक्क आपल्या नवीन बंदुकीची ट्रायल घेत हवेत फायरिंग केली आहे. महापौर राहुल जाधव यांनी नव्यानेच मिळालेलं पिस्टल जरी परवानाधारक असलं तरी ट्रायल घेण्याची गरज काय या निमित्ताने नक्कीच प्रश्न उपस्थित होतो. पवना धरणाच्या जलपूजनानिमित्त पत्रकारांनी महापौर विरोधी पक्ष नेत्यांसह मावळमध्ये आले होते. त्यावेळी एका शांत परिसरात महापौरांनी हा कारनामा केलाय. शहरातील महापौरांना पिस्तलची गरजच काय असाही प्रश्न या निमित्ताने नक्कीच उपस्थित होतोय. पिंपरी चिंचवड शहरात महापौरांकडेच पिस्तल नाहीये तर बरेच नगरसेवक देखील आहेत ज्यांच्याकडे परवानाधारक पिस्तल आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली भाजपवर जोरदार टीका. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन. पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या शुभ हस्ते पौर्णिमेचे झाले जलपूजन. आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली पूरग्रस्तांना भेट. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.